रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पेरू म्हटलं की सर्वांच्या आवडीचं फळ, पण काही वयोगटातील लोकांना काही कारणास्तव पेरू खाता येत नाही. तर चला आज आपण त्याची एक वेगळी रेसिपी करू. आज मी तुम्हाला पेरूची चटणी शिकवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूया. चटणी बनवण्यासाठी पिकलेले 2 पेरू लागतील, अर्धी वाटी कोथिंबीर, 1/2 चमचा जिरं, 3 ते 4 आल्याचे तुकडे, 5 ते 6 काळी मिरी, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लिंबाचा रस, 1/2 चमचा काळी मीठ, 1/2 चमचा सफेद मीठ. हे 2 पिकलेले पेरू आहेत. याच्या आपण बिया बाजूला काढून बारीक तुकडे करून घेऊयात. पेरूचे आपण छान खापा केलेले आहेत आणि आता आपण याचे बिया बाजूला काढूयात. पेरूचे छान बिया काढून पीस रेडी आहेत. आता आपण हे वाटून घेऊयात. पेरू बरोबर इतर सर्व इंग्रेडिएंट्स आपण मिक्सरला वाटून घेऊयात. वाव, चटणी खूप छान झालेली आहे. तिला रंग पण छान आलेला आहे. आता आपण ती एका बाउल मध्ये काढूया. अशी ही पेरूची वेगळी चटणी आपली तयार आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.